आसगावातले घर म्हणून उडोवपाच्या प्रकरणाचो तपास गुन्ह्या फाट्याकडेन दिला. मुख्य सचिव ह्या प्रकरणाचो तपास करता. ताचो अहवाल आयल्या उपरांत ह्या प्रकरणात घुसपिल्ल्या सगळ्यांचेर खर कारवाय करतलो अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले. आसगावातले घर म्हणून उडोवपाचे प्रकरण सीबीआय कडेन दिला. गृहमंत्री म्हणून कायदो आणि व्यवस्था राखप हे आपले काम असा. यान फुडे असले प्रकार घडचे न्हय म्हणून या प्रकरणात घुसपिल्ल्या सगळ्यांचेर खर कारवाय जातली असे मुख्यमंत्र्यान सांगले. भौशिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी आसगावात वचून घराची पळणी करून मेजमाप घेतले. बेकायदेशीरपणान जमीन हातासपाच्या प्रकरणाचेर आयोगान दिल्या सुचवणे प्रमाण कायद्यात बदल करतले. नो मॅन्स लँड सरकाराकडेन येतल्यो जाल्यार हेर बाकीच्या प्रकरणाचेर सिंगल कोर्टान केशी चालू उरतल्यो. काणकोणा आगोंद वाठारातल्या दोन शेकांक मंगळार राती अचकीत उजो लागलो. या उज्यात वेल्डिंगाचे काम करपी एका कामगाराक मरण आयले. थळाव्या लोकांनी वेळार उजो पालोवपी दळाक कळीत केल्ल्यान व्हडलो अनर्थ टळ्ळो. फुडलो तपास सुरू आसा. घाई गडबडीन डेडलाईन सोपल्या उपरांत जायना पूण पणजेचे रस्ते आता एकदाचे उक्ते झाल्यात. मात रस्त्या कुशीकच्या फुटपाथीची कामां अर्धवट असात. रस्त्याच्या दोनूय वटेन खोल आशिल्ल्यान अपघात जावपाची शक्यताय आसा. तशेंच पार्किंग स्पेस नाशिल्ल्या कारणान रस्त्यांच्या दोनूय वटेन गाडयो पार्क केल्ल्यान रस्त्यार गाडयो चलोवपाक सुवातच उरुना म्हणून लोकां मदीं निरशेवणी. राजधानी पणजेतली स्मार्ट सिटीची कामां जेमतेम पुराय जावपाकडेन पावल्यात. स्मार्ट सिटी खातीर रस्ते लेगीत रुंद झाले. हे रस्ते रुंद करतना जी बारीक मोठी अतिक्रमणां आशिल्लीं ती लेगीत काढलीं तर कांय स्थलांतरीतूय केलीं. पूण सांतिने शीतल हॉटेला लागसारच्या जंक्शनाचेर आशिल्ली ती बेकायदेशीर इमारतीचेर मात कोणूच कारवाय करिनात. अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदाचेर परत एक फावट भाजपाच्या ओम बिर्ला हांची नेमणूक झाली आसा. ह्या फाटभुंयेर लोकसभेच्या सगळ्या सदस्या वतीन प्रधानमंत्र्यांनी परबी भेटयली. तशेंच हाचे आदी बलराम जाखर हांणी दोन फावट अध्यक्षपदाचो हो पदभार सांबाळिल्लो. तांच्या उपरांत लोकसभा वेंचणुकेंत जिखून दुसरे फावट हो पदभार स्विकारिल्ल्यान भाजपाचे ओम बिर्लाचो हो रिकॉर्ड आशिल्ल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या उलोवपांत म्हणलें.
पुराय पंचायत वाठारान कोडुलिंबाची झाडा लावून हरवळे गावाक फुडाराक नीम विलेज करपाचो संकल्प साखळे मतदारसंघातल्या हरवळे पंचायतीन घेतला. याच अनुषंगान पोरू पुराय पंचायत वाठारान कोडुलिंबूची झाडा लायली. याय वर्सा मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी कोडुलिंबाचे झाड लावून या संकल्पनेक सुरुवात केली. साळावली धरणा कुशीक सापडिल्ल्या जिलेटिना विशीं मुख्यमंत्र्यान चौकशी केल्या. धरणाच्या 3 मीटर पयस जिलेटीन आशिल्ल्यो गाडयो सापडिल्ल्यो, ते मायनिंग करपाक हाडिल्ल्यो, ताचो साळावली धरणाक कसलोच धोको ना म्हणून सांगेचो आमदार सुभाष फळदेसायान सांगले. मये मतदारसंघात येवपी शिरगाव पंचायतीत आता सत्ता बदलाच्यो हालचाली सुरू जाल्यात. या पंचायतीच्या सत्ताधारी गटांत फूट पडल्या. पंचायतीची सरपंच करिश्मा गावकर आणि उपसरपंच जयंत गावकर हांचे आड अविश्वास ठराव दाखल केलो. 5 पंच वांगडी आशिले शिरगाव पंचायतीच्या 3 पंच वांगड्यांनी सरपंच आणि उपसरपंचा आड अविश्वास ठराव दाखल केला. अविश्वास ठरावाची प्रत दिवचलच्या गट विकास अधिकाऱ्यांक दिल्या. सरपंच आणि उपसरपंच आमका विश्वासांत घेनात असे कारण अविश्वास ठरावाचे नोटिशींत दिला. पर्वरी तांत्रिक शिक्षण संचालनालयान काढिल्ल्या रिक्त पदांच्या मुलाखती खातीर निमाण्या वर्षाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी अर्ज केल्लो. मात गोंय विद्यापीठाचो निकाल जाहीर जावंक नाशिल्ल्यान या विद्यार्थ्यांक मुलाखत दिवपाक मेळ्ळी ना. गोंय विद्यापीठान थारायिल्ल्या तारखे उपरांत लेगीत निकाल जाहीर केलो ना. तशेंच निकाल बेगीन जाहीर न जावपाची वेगवेगळी कारणां विद्यापीठ दीत आसा. ताका लागून विद्यार्थ्याचे बरेच लुकसाण जाल्ल्यान विद्यापीठान बेगोबेग निकाल जाहीर करचो अशी तिडक गोंय विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाचे सचिव सुदीप नायक हांणी उक्तायला. फातोडे मतदारसंघात रस्त्या कुशीक जावपी बेशिस्त पार्किंग करप्यांचेर कारवाय करपाचो निर्देश आमदार विजय सरदेसायान दिल्या उपरांत साश्टीच्या ट्रॅफिक सेलान ह्या कारवायेक सुरवात केली. ह्या सगळ्या कार चालकांक नोटिसी धाडटले. तशेंच जर परतून ह्या वाठारांत पार्किंग केल्लें दिसून आयलें तर दुपेटीन तालाव भरचो पडटलो अशें ट्रॅफिक PI संजय दळवी हांणी कळीत केलें.
सोलर फेरी जाग्यारूच असा, आता रो रो फेरी हाडटले खंय, ही फेरी बांधपाक दिल्या, फुडल्या 6 महिन्यांत ही फेरी येतली असे न्हय येरादारी मंत्री सुभाष फळदेसायान सांगले. रो रो फेरी बांधपा खातीर मॉबिलायझेशन फंड दिल्यात. फुडल्या 6 महिन्यांत ही फेरी गोंयकारांच्या सेवेत दाखल जातली. सोलर फेरी ऑपरेट करपा खातीर निविदा काडटले. निविदेक चड पैसे कोट करप्याक सोलर फेरी चलोवपाक दितले असे न्हय येरादारी मंत्री सुभाष फळदेसायान सांगले. वीज चोरी सोदपा खातीर आनी मोपा गांवठण वाठारांत जाल्लो प्रकार हेर खंयच्या वाठारांत घडचो न्हय हे खातीर गोंयच्या दरेका घराची तपासणी करतले अशे वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगले. मंगळारा मोपा गांवठण वाठारांत विजेची चोरी केल्ल्या प्रकरणांत वीज खात्याच्या दक्षता खात्यान धाड घाल्ली. ते विशीं पत्रकारांनी वीज मंत्र्याक प्रश्न विचारिल्लो. त्या प्रश्नाची जाप दितना मंत्री उलयलो. काँग्रेस फुडारी राहुल गांधी हांची लोकसभेत विरोधी पक्ष फुडारी म्हणून नेमणूक झाली. या वेळार जय हिंद जय संविधान अशी घोषणा दित हातान संविधानाची प्रत घेऊन राहुल गांधीन खासदारकीचो हो सोपूत घेतलो. म्हादय प्रवाह समिती 4 जुलैसावन म्हादय न्हंयची पळोवणी करतले. 7 जुलयाक ही समिती कळसा बांडुरा सयत कर्नाटकातल्या हायड्रो प्रकल्पाकूय भेट दितले अशी माहिती सुभाष शिरोडकर हांणी पत्रकार परिषदेत दिल्या. जुलैसावन पणजे शारांत ई बसीस सुरू जातल्यो. स्मार्ट सिटी प्रकल्पा खाला येरादारी वेवस्थापन नियोजना प्रमाण सध्याच्या खासगी प्रवाशी बशी बदला 1 जुलैसावन पणजे शारांत ई बसीस सुरू जातल्यो. ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम हांणी स्वेच्छा याचिकेतल्यान उच्च न्यायालयाच्या गोंय खंडपीठाक माहिती दिल्या. ई बसीस सुरू करपाक खंडपीठान मुजत वाढ दिवन फुडली सुनावणी 3 जुलयाक जातली.
पर्वरी आशिल्ल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोंय खंडपीठाच्या इमारतीक पहिल्याच पावसान गळती लागली. छप्पराक गळती लागप, एसी फॉल्स सिलिंग कोसळप, अंडरग्राउंड पार्किंगात उदक भरप ह्या संदर्भात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ॲडव्होकेट प्रवीण फळदेसाय हांनी GSIDC व्यवस्थापकीय संचालकांक पत्र बरोवन लक्ष घालपाची मागणी केल्या. दिवचले हालीच उक्तावण झालो 4-लेन बायपास रोड सध्या वादाचो विषय झाला. उक्तावण झाल्या दिसा सावन ह्या बायपासाचेर अपघात सुरूच असा. मंगळारा राती ह्या बायपासाचेर म्हालाचो ट्रक रुतपाचो प्रकार घडलो. मेळिल्ल्या म्हायती प्रमाण रस्त्यार स्ट्रीट लायटी पेटूंक नाशिल्ल्यो, ताका लागून ट्रक चालकाक रस्त्याचो अंदाज पळोवंक नाशिल्ल्यान ट्रक रस्त्याच्या कुशीक रुतलो. मायणा कुट्टरी पुलिशेन रुंडामळ पंचायतीच्या तणाक पानां पुसल्यात. 14 वर्सां जाली मायणा कुट्टरी पुलिशेन पंचायतीक भाडे फारीक करूं ना. हे भाडे आता सुमार 8.5 लाखांचेर पावला खंय. मायणा कुट्टरी आउटपोस्ट रुंडामळ पंचायतीचे बिल्डिंगेत चलता. ह्या आउटपोस्टाचे फाटल्या 14 वर्सांचे भाडे अजूनय फारीक केल्ले ना. जायते फावट पत्र बरोवन लेगीत कांयच फायदो जाल्लो ना अशेंय पंचायत वांगडी सांगता. अग्रामोळ गुडी पारोडा वाठारांत लायटीची आपालिपा सुरू आसा. देखून थळाव्यांक त्रास सोसचे पडटात. वीज कार्यालयात कागाळ करून लेगीत लायटीचो प्रश्न सुटावो जावं ना. तशेंच लायटीचो प्रश्न आनी रस्त्या कुशीक आशिल्ली घातकी झाडां कापून उडयतले अशें सहाय्यक अभियंत्यान आश्वासन दिल्ले. मात पालवी अभियंत्याची जागूच ना अशें थळाव्यांचे म्हणणे. 7 दिसां भितर लायटीचो प्रश्न सुटावो जावं ना जाल्यार रस्त्यार देंवतले अशी शिटकावणी थळाव्या लोकांनी दिल्या. भारत सरकार 2025 मेरेन सगळे स्मार्टफोनाक आनी 2026 म्हळ्यार सगळ्या लॅपटॉपांक USB-C पोर्ट सक्तीचो करतले. हे फकत आयफोन वापरप्यांक न्हय तर एन्ड्रॉयड आनी विंडोज प्रोडक्ट तयार करपी सगळ्या कंपन्यांक लागू जातले. मेळिल्ल्या म्हायती प्रमाण बेगीनूच हे संदर्भात अधिकृत घोषणा जाहीर जातली.
बेतोडा निरंकाल क्षेत्रातल्या निरंकाल गावात फाटल्या काही दिवसांसावून बिबट्यांचं वावर वाढला. हाका लागून थळाव्यांचो धोको वाढला. सोमारा बिबट्यान एका पाळीव कुत्र्याचेर हल्लो करून ताका जखमी केल्लो. मंगळारा परतून ह्या वाठारांत बिबटो दिशिल्ल्याचे मुखार आयला. हे फाटभुंयेर आता थळाव्या मदीं भिरांताचे वातावरण पातळा. फाटली 2 वर्सां स्मार्ट सिटी अंतर्गत वेगवेगळ्या कामांच्या निमित्तान बंद आशिल्लो काकुलो जंक्शन ते टॉक मेरेनचो रस्तो फुडल्या वर्सा सिवरेजीचे काम पुराय करपाक परत एकदा फोडटले. स्मार्ट सिटीच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्या प्रमाण फुडल्या वर्सा मे म्हयन्यात हे काम हातांत घेतले. बोरयेच्या नवीन पुला खातीर शी मागणी करपाक लोटलेच्या थळाव्यांनी विरोध केलो. शी मागणी करपाक भौशीक बांधकामाच्या कर्मचाऱ्याकडेन कसलोच कायदेशीर परवानो नाशिल्ल्याचो आरोप शेतकऱ्यांनी केलो. आमची ही खासगी मालमत्ता नवीन पुला खातीर दिवचे नात असे म्हणीत भौशीक बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांक लोटलेच्या थळाव्यांनी घेराव घालो. हडफळेच्या आदल्या सरपंचान एका गाड्यार वचून दादागिरी केली. फकत दादागिरीच केली ना जाल्यार गाड्यार खावपाक आयिल्ल्या 4 तरणाट्यांक मारबळ बडय लेगीत केली. सोमारा सांजाव सोंपले उपरांत बागा पुला लागसारच्या फूड कोर्टा कडेन हो प्रकार घडलो. ह्या प्रकारा उपरांत पुलिशेन दुबावीता आड कागाळ नोंद केल्या. एक तोखणाय करपासारखी गजाल उक्ताडार आयल्या. बुधवारा किशन नागवेकर आनी आतिश शिरोडकर ह्या दोगा तरणाट्यांनी एका गरुडाक जखमी अवस्थेत न्हंयतल्यान सुखरूप पटायलो. मेळिल्ल्या म्हायती प्रमाण एक गरुड उदकान फडफडटा तो तांकां दिसून आयलो. वेळ वगडायनासतना ह्या तरणाट्यांनी धाव मारून त्या गरुडाक वाटायलो.